हॅलो फ्रेंड्स, मी माधुरी आणि बटवामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ह्या भागात आपण बघणार आहोत की क्रोशांची सुरुवात कशी करायची, क्रोशे कसे विणायचे हे बघणार आहोत. तर हे हा भाग आणि अजून पुढचे काही भाग यासाठी असणार आहेत. तर हे जे व्हिडिओज आहेत हे ॲब्सोल्युट बिगिनर्ससाठी असणार आहेत, म्हणजे ज्यांना क्रोशे काहीही येत नाही त्यांच्यासाठी असणार आहे. तर ज्यांना क्रोशे येतात त्यांना हे भाग कदाचित स्लोही वाटू शकतात, पण ज्यांना क्रोशे येत नाही त्यांना हे खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. चला तर सुरुवात करूया. आता इथे मी बरंच काही मांडून ठेवलेलं आहे. ह्यापैकी बऱ्याचशा गोष्टी क्रोशे करण्यासाठी, क्रोशेची सुरुवात करण्यासाठी बिलकुलही लागत नाही. तर ह्या सामानाची माहिती, ह्या वस्तूंची माहिती आपण पुढच्या भागात बघूया. क्रोशे करण्यासाठी तुम्हाला यापैकी फक्त 3 गोष्टींची आवश्यकता आहे. तिथून आपण सुरुवात करूया. म्हटल्याप्रमाणे आपल्याला क्रोशे करण्यासाठी फक्त 3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली म्हणजे सुई, याला आपण निडल किंवा हुक असंही म्हणतो. दुसरी म्हणजे लोकर आणि तिसरी म्हणजे विणकामाची आवड. हे जर असेल तर तुम्ही अगदी गप्पा मारता मारता, टी व्ही बघता बघता, कधी एखादं विणकाम हातावेगळं करता हेही कळत नाही. तर हे लोकर आणि सुई अगदी कमी किमतीत, म्हणजे स्वस्तात मस्त अशी आणि भरपूर आनंद देणारी ही कला आहे. तर आपण ह्या सुईपासून सुरुवात करूया. हे जे क्रोशे हुक आहे, क्रोशेची सुई, क्रोशे निडल काहीही म्हणू शकता, तर हे बऱ्याच प्रकारात अवेलेबल असतात. ही ॲल्युमिनियमचं हुक आहे, हे रबर हँडल असलेलं आहे, ही स्टीलचं आहे आणि हे एक प्लास्टिकचं आहे. तर असे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या शेपचे हुक्स अवेलेबल असतात. तर हुक निवडताना, क्रोशाची सुरुवात करताना ह्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर आता क्रोशियाची सुरुवात करताना ही जेव्हा हुक निवडाल तेव्हा हे जाड निवडायचं आहे. अगदी बारीक जर निवडलं तर थोडंसं विणायला कठीण होऊ शकतं. तर जाड जेवढी शक्य होईल तेवढी जाड सुई घ्यायची आहे आणि त्यानंतर ही लोकर. तर आपण आधी बघूया की लोकर कशी पकडायची आहे. आता सुरुवात करताना सांगते की प्रत्येकाच्या विणकामाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मी जे सांगते तेच हार्डकोर रूल्स आहेत किंवा असंच विणायला हवं असं काहीही नाही आहे. ही एक कला आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही याला रिप्रेझेंट करू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्ही याला मांडू शकता. तर आपण जे पद्धत मला माहिती आहे, माझ्या अनुभवानुसार मी जे शिकले आहे त्याच आपण मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये काही भागांमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करू आपण. सुरुवातीला बघूया की लोकर कशी पकडतात. तर आता काही जण ही लोकर हाताला अशी बोटाला गुंडाळतात. तर आणि दुसरी एक पद्धत म्हणजे मी जी वापरते ही, हे जे लोकर आहे ही टोक, हे मोठं टोक इकडे ठेवलं आहे आणि हे लहान टोक इकडे आहे. तर ही जे हे जी करंगळी आहे आपली, याला मी अशी एक गुंडाळी करते आणि त्यानंतर हे मागे घ्यायचं आहे ह्या 3 बोटांच्या मागे आणि त्यानंतर ह्या बोटावरून. मग पाहिजे तर तुम्ही ह्याला आणखी एक वेढाही घेऊ शकता, जेणेकरून ही हा जो फ्लो आहे, जेव्हा आपण विणकाम करतो तेव्हा दोरा आपला आपोआप सरकत राहतो आणि हा बोटामुळे तुम्हाला हा मागे पुढे केलं की यातलं टेन्शन, जे याला आपण म्हणतो ज्यातला ताण आहे दोऱ्यामधला, तो कायम राहतो. तर ही एक पद्धत झाली. त्यानंतर आणखी एक आहे की बरेच जण हे फक्त असं झिगझॅगमध्ये, म्हणजे असं एका बोटाच्या मागून हे पुन्हा पुढे पुन्हा मागे असं करून मग असं पकडतात. ह्या बोटामध्ये ते पकडले जाते आणि व्यवस्थित त्याचा फ्लो असा सुरू राहतो. ही एक पद्धत आहे. असंही करतात, ह्या करंगळीला गुंडाळून घेतल्यानंतर ह्या 2 बोटांच्या मागून घेतात आणि फक्त एवढंच पकडतात आणि विणकामाला सुरुवात करतात. तर तुम्हाला ह्यापैकी जी मेथड कम्फर्टेबल वाटेल, जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल, ती पद्धत तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर ह्या झाल्या लोकर हातात पकडण्याच्या पद्धती. आता आपण सुईकडे वळूया. तर बघूया सुई हातात कशी पकडायची विणताना. तर सुई हातात धरण्याच्या 2 पद्धती आहेत. हुकचा जो हा भाग आहे, हा जो आहे हा थंब रेस्ट असतो. अशी ॲल्युमिनियमची सुई असेल त्याला पण असतो. तर इथे आपण हे पकडतो. तर मग एक तर तुम्ही पहिली पद्धत म्हणजे एक तर पेनसारखी पकडू शकता सुई. तर लिहिताना जी ग्रीप घेतो आपण त्या ग्रीपची सवय असते, तर काही लोक असंही पकडतात. आणि दुसरी पद्धत म्हणजे ही अशी, जसं आपण चाकू पकडतो, नाईफ मेथड म्हणतात त्याला, जसं आपण चाकू पकडतो तशी ही एक पद्धत आहे. तर दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. तर
तर मी कोणती पद्धत वापरते तेही एकदा सांगते आणि का वापरते तेही सांगते. तर ही जी पद्धत आहे, मी ही शिकताना ह्याच पद्धतीने शिकले होते की पेंटसारखी पकडा आणि मग विणकाम करा. पण जेव्हा आपण ही पद्धत वापरतो तेव्हा हा जो जॉईंट आहे आपला त्याची खूप हालचाल होते आणि विनाकारण होते. टाके तर आपण दोन्ही पद्धतीने सेमच विणतो, फक्त ह्या पद्धतीने जर वापरलं आपण तर ह्या जॉईंटची जी हालचाल आहे ही कमी होते आणि भरपूर जेव्हा विणतो आपण तेव्हाही आपल्याला काहीही त्रास होत नाही या विणण्याचा आणि भरभरही विणलं जातं. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल, पेंटसारखी ग्रिपची सवय असते ती पद्धतही वापरली तरी चुकीचं त्यात काहीही नाही आहे. तर आपण हे झालं लोकर पकडण्याची पद्धत आणि सुईबद्दल. तर आपण भेटूया क्रोशे कसे करायचे याच्या दुसऱ्या भागात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.